नमस्कार, मी पूजा जोशी। पूर्णविनम मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत शेजवान नूडल्स। त्याकरता लागणारे साहित्य आहे ते आपण बघूयात। शेजवान नूडल्स बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे सगळ्यात पहिले नूडल्स। मी चिंग्सचे नूडल्स आणलेले आहे इथे आणि ते दिलेल्या माहितीप्रमाणे उकळून घेतले आणि ते तयार सुद्धा करून घेतले, जेणेकरून ते एक अर्धा एक तास आधी करून ठेवायचे, जेणेकरून ते मोकळे होतात। त्यानंतर आपण घेतलेले आहे चिरलेला कोबी, एक सिमला मिरची, एक दोन मीडियम कांदे, अद्रक लसूण आणि बारीक चिरलेली मिरची। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला लागणार आहे एक डार्क सोया सॉस, एक ग्रीन चिली सॉस, शेजवान चटणी आणि व्हिनेगर। आता आपण सुरू करूया नूडल्स। सगळ्यात पहिले आता आपण पॅन गरम करायला ठेवूयात आणि त्याच्यामध्ये आपण तेल घालूयात। तेल मी घातलेलं आहे ते तुम्ही बघू शकता, आणि तेल जरा नेहमीपेक्षा जरा जास्तच घालायचं आहे, कारण की चायनीज मध्ये तेलाचं प्रमाण नॉर्मल पेक्षा जरा जास्त असतं। आणि तेल छान असं तडतडीत तापलं की त्याच्यामध्ये आपण जे आपण चिरलेलं होतं एक लसूणाच्या पाकळ्या, लसूण चिरलेला होता बारीक, त्याच्यानंतर आपण अद्रक बारीक चिरलेलं आणि हिरवी मिरची ती आपण टाकूया त्याच्यामध्ये। आता छान हे टाकल्यानंतर छान अशी ती काही वेळासाठी होऊ द्यायची, एक 20 ते 40 सेकंद छान झाली की मग आपण त्याच्यामध्ये कांदा टाकणार आहोत। लसूण आणि छान अद्रक होत आलेला आहे, त्याच्यामध्ये आता आपण टाकूया कांदा बारीक चिरला आहे आणि अगदी सुटा सुटा करून घ्यायचा, जेणेकरून आपल्याला प्रत्येक जो पीस आहे तो वेगळा झाला पाहिजे कांद्याचा आणि कोबीचा सुद्धा। हे थोडं परतून घेऊया। कांदा परतून झालेला आहे, आता त्याच्यामध्ये सिमला मिरची आणि कोबी घालूयात। आणि भाज्या खूप वेळ परतायच्या नाही आहेत आपल्याला, अगदी 2 मिनिटं होऊ द्यायच्यात मीडियम गॅसवर, जेणेकरून भाज्यांचा जो क्रिस्पीपणा आहे तो राहायला हवा। आपल्या भाज्या छान कुरकुरीत अशा परतून झालेल्या आहेत, आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत नूडल्स। अगदी छान असे मोकळे झालेले आहेत, बघा बघू शकता तुम्ही। आणि नूडल्स टाकल्यानंतर आता आपल्याला जो मेन इन्ग्रेडियंट्स आहेत जे की म्हणजे सोया सॉस, आपण सोया सॉस टाकणार आहोत 2 टेबलस्पून। त्याच्यानंतर आपण ग्रीन चिली सॉस वापरतोय इथे सध्या, आपण तो जवळजवळ टाकणार आहे 2 चमचे। त्याच्यानंतर आपण टाकणार आहे महत्वाचा इन्ग्रेडियंट जो की शेजवान चटणी आहे। तुम्ही चिंग्सची आणू शकता किंवा मग तुम्ही घरी पण बनवू शकता शेजवान चटणी। हे शेजवान नूडल्स आहे त्याच्यामुळे शेजवान चटणी जरा जास्तच लागेल। मी 3 टेबलस्पून टाकलेली आहे। आणि हे टाकलं की छान असं तुम्ही याला कालवून घ्यायचं। बघता आहे नूडल्स एकदम छान दिसतात आहे। आणि आता अशा प्रकारे आपले हे नूडल्स पूर्ण झालेले आहेत आणि आता याला आपल्याला पूर्ण कालवून पूर्ण मिक्स करून आपल्याला हे एक 10 मिनिटं किंवा जास्तीत जास्त 5 मिनिटं आपल्याला हे छान होऊ द्यायचे आहे, जेणेकरून काय होईल की ते गरम असताना आपण सर्व्ह करू शकू छान प्रकारे। तुम्ही बघू शकताय की आपले शेजवान नूडल्स तयार आहेत आणि तुम्ही याचा आस्वाद घेऊ शकता। मी तुम्हाला नक्कीच म्हणेन की एक वेळा नक्की ट्राय करा, खूप अप्रतिम चव आहे याची। आणि अशाच प्रकारे आता पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सकट पूर्णविनम मध्ये। तुम्हाला गुड नाईट।